रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन झिरोच्या गव्हर्नरपदी कोल्हापूरचे उद्योजक संग्राम पाटील यांची निवड झाली आहे उद्यापासून ते कार्यभार स्वीकारणार आहेत आपल्या कार्यकाळात विविध उपक्रम राबवणार असल्याचं पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं संग्राम पाटील हे एकोणीसशे नव्याण्णवपासून रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत रोटरी इंटरनॅशनल ही जगभरात सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे या संस्थेच्या कामकाजाच्या सोयीसाठी विविध महसुली जिल्ह्यांचे मिळून रोटरी डिस्ट्रिक्ट तयार करण्यात आले रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन सेव्हन झिरोमध्ये मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील चार कर्नाटकातील सहा आणि पूर्ण गोवा राज्याचा समावेश आहे या रोटरी डिस्ट्रिक्टच्या गव्हर्नरपदी संग्राम पाटील यांची निवड झाली आहे सहा ते सात वर्षांनंतर कोल्हापूरला गव्हर्नर पदाची संधी मिळाली आहे जा 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 रोटरी इंटरनॅशनलच्या स्थापनेचं यंदाचं एकशे पंधरावं तर भारतातील रोटरीचं यंदा शंभरावं वर्ष आहे या काळात काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असून वर्षभरात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं आरोग्य शिक्षण पर्यावरणविषयक उपक्रमांना आपलं प्राधान्य राहील असं पाटील यांनी सांगितलं ग्रामीण भागातील तलाव नाले यांचं पुनरुज्जीवन करणं पाच रक्तपेढ्या पाच डायलिसिस सेंटर दहा मोबाईल क्लिनिक सेंटर आणि जिल्ह्यातील किमान पंच्याहत्तर शाळांचा हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत विकास करण्याचा मानस असल्याचं संग्राम पाटील यांनी सांगितलं शिवाय ग्रंथालय ई लर्निंग सुविधा असे उपक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी डिस्ट्रिक्ट एडिटर उत्कर्षा पाटील श्रीकांत झेंडे बाबा जांभळे ऋषिकेश देसाई अमरदीप पाटील हे उपस्थित होते